Mormugao Municipal Council has appealed to citizens to hand over only segregated garbage to door-to-door collectors. The chairperson said anybody throwing garbage on roadsides will be penalized. Chairperson of Mormugao Municipal Council, Kritesh Gaonkar, convened a meeting of Police Inspector Nolasco Raposo, Traffic Police Chief Officer Agnello Fernandez to discuss the garbage issue in the port town. आम्ही आज मिटिंग करून एक डिस्कस केले असा, एक डिसाईड केले असा की गार्बेज आमका सेग्रिगेटेड गार्बेज जाय आणि जे पळय तुका डार्क स्पॉट्सचा आवाज कोणते जे लोक भायले हाडून उडयता तांकां आम्ही फायन घालपाचे आणि तशेंच पुलिसांक सांगला की तांकां अरेस्ट करचे म्हणून. तरी माझो एक रिक्वेस्ट सगळे वास्कोकारांचे खातीर की सगळ्यांनी वास्को निवळ करपाचे खातीर गार्बेज जी आसा ती आमचे डोर टू डोर गार्बेज कलेक्टर्स असा त्यांना दिवची बाहेर उडवची नाही. जर कोणी उडयता जाल्यार त्या सिटीजनांनी येऊन आमकां सांगते पण पळयता ताणें की अमक्यांनी उडयले म्हणून आम्ही ताजेर एक्शन घेतले. आज आमच्या सायटीर वचून पळोवचे जाल्यार डंप वाढलो असा. हे कारण कितें की सेग्रिगेटेड आमकां गार्बेज दिनात आनी जर सेग्रिगेटेड जर गार्बेज दिली जाल्यार ती प्रोसेस फास्ट जातली म्हणून म्हाजो रिक्वेस्ट. ताका लागून हांवें आयज मिटींग घेतल्या आनीक डिसाईड केला की आमकां सेग्रिगेटेड गार्बेज घेवची ना जाल्यार आमचे स्टाफ आसा ते घेवपा ना तुमची गार्बेज. वी डिस्कस अबाउट थ्रोइंग ऑफ गार्बेज बाय द रोड साइड. सो इन दिस रिगार्ड वी वील प्रोवाइड वन असिस्टंट टू द म्युनिसिपैलिटी एंड इफ रिक्वायर्ड वी टेक एक्शन इन 24 आवर्स. आवर रिपोर्टर हिरू महाले फ्रॉम वास्को.